निवडणूक लांबणीवर टाकून 2017 प्रमाणे घेण्यात येणार आहे या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रोश व्यक्त करत असून त्यांनी आंदोलन देखील केले आहे. याबाबत त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले की निवडणूक लांबणीवर टाकण्याचं कारण म्हणजे भाजपला आपला पराभव दिसतोय. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यपालांना याबाबत पत्र देखील यावेळी लिहिण्यात आले आहे. पत्र पाठवणं माननीय राज्यपालांना पाठवणं सुरू केलं याचं नेमकं कारण असं की मध्यंतरी एक काही दिवसाच्या पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आलेला आहे. त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ओबीसीचं रिझर्वेशन असेल ओबीसीचं रिझर्वेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊन टाका. ते दिल्याच्या नंतर तुम्ही निवडणुका मात्र 2 आठवड्यामध्ये घ्या. मागच्या 8 महिन्यापासून नागपूर शहरातील जनता की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणचे लोक सफर करत आहेत. त्यांना त्रास होत आहे की छोट्याशा चेंबरचे कामं की गोडरचे कामं की फ्लोरिंगचे कामं हे सुद्धा कामं होत नाही. आज शाळा सुरू झालेल्या आहे, मुलांना EBC फार्मो स्टॅम्प मारणारा ACO सुद्धा राहिलेला नाही त्याच्यामुळे. आणि पण सर्वोच्च न्यायालय ही प्रणाली आपली एक सगळ्यात मोठी मान्य आहे. आपला देश लोकतंत्र आहे, लोकशाहीचा देश आहे, त्याच्यात ही मान्यता. परंतु नवीन गव्हर्नमेंटने हा कुठल्याही पद्धतीचा मान्य केलेला नाही. त्यांनी येता बरोबर 2 कॅबिनेटने त्यांना एक निर्णय घेतला की 2017 प्रमाणे निवडणुका व्हाव्या. आज मतदार शहरामध्ये वाढलेले आहे. 21 लाख मतदार मागच्या वेळेस होते, आता 24 लाख झाले. आणि त्याच्यातही आज त्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपला जो पराभव दिसून राहिला महाराष्ट्रामध्ये या कॉर्पोरेशनमध्ये त्यांचा तो नेमका तो एक डोळ्याच्या पुढे ठेवून त्यांनी हा निवडणुका लांबवण्याचा काम केलेला आहे.